झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे. तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. क्रांती अग्रणी डॉक्टर जे डी बापू लाड यांच्या सहकारी साखर कारखान्याचा 19वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ. पलूस तालुक्यातील कुंडल येथे क्रांती अग्रणी डॉक्टर जे डी बापू लाड सहकारी कारखान्याच्या 19वा ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ आज होता. कारखाना अध्यक्ष अरुणांना लाड, शेतकरी, कामगार, कार्यकर्ते यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून झाली. यावेळी ते म्हणाले, यावर्षी 14 लाख टन ऊसाची उपलब्धता आहे. यातून 10 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊसाची वाढीव FRP आणि वाढीव तोडणी वाहतूक दर साखर उद्योगाला परवडणारा नाही. यामुळे साखरेची किमान विक्री किंमत 3,350 रुपये केल्याशिवाय कारखान्यांपुढील अडचणी दूर होणार नाहीत. कोरोनामुळे प्रत्येक ऊस तोडणी कर्मचाऱ्यांचे सर्वती तपासणी करून त्यांच्यासाठी स्वतंत्र अलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येईल. एकनाथ खडसेंच्या येण्याने शिवसेना राष्ट्रवादीत मंत्रीपद बदलणार या फक्त चर्चा, नवाब मलिक. महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडी सरकार कॉमन प्रोग्रामवर बनवलं आहे. आमची विचारधारा सोडून कुणीही सरकारमध्ये आलेलं नाही. कालच्या भाषणातून मुख्यमंत्री यांनी सत्य परिस्थिती सांगून भाजपला आरसा दाखवला आहे, अशी टीका राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षावर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणातून सर्व सत्य दाखवलं आहे. राज्यपाल असतील अथवा इतर नेते काय करत आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. भाजप केवळ धर्माच्या आधारावर राजकारण करीत आहे. एकनाथ खडसे हे जुने आणि अनुभवी राजकारणी आहेत. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाबतीत चांगला निर्णय घेतील आणि त्यांना चांगली जबाबदारी देतील. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खडसेंना मंत्रिपदाची अदलाबदली होणार या सर्व केवळ चर्चा आहेत. याबद्दल शरद पवार निर्णय घेणार आहेत अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या सभेमध्ये जोरदार गोंधळ. सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जोरदार गोंधळ झालेला दिसून आला. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य एकमेकांना भिडल्याने तणाव निर्माण झाला होता. सांगली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 6 महिने झालीच नव्हती. आज 26 ऑक्टोबर रोजी वसंतदादा सभागृह जिल्हा परिषद येथे ही संपन्न झाली. सुरुवातीला अभिनंदन दुखवट्याचे ठराव घेण्यात आले. मागील इतिवृत्तांचे वाचनानंतर जनस्वराज्य इमारत विकसित करण्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा विषय निघताच सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात जोरदार गोंधळ सुरू झाला. यावेळी अध्यक्ष प्राजक्त कोरे आणि उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र सदस्य इतके आक्रमक होते की ते एकमेकांना भिडले. त्यामुळे सभागृहातील वातावरण तणावग्रस्त झाले होते. माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर आणि काँग्रेसचे प्रक्ष प्रदोत जितेंद्र पाटील हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. माजी उपाध्यक्ष सुहास बाबर आणि तमन्न गोडा रवी पाटील यांनी आक्रमक सदस्यांची समजूत काढली, तर सदस्य संजय पाटील यांनी सभागृहात येणाऱ्या विषयांची सदस्यांना माहिती नसते त्यामुळे सभा घेऊन उपयोग काय असं म्हणत सत्ताधारी सदस्य आणि प्रशासनाला धारेवर धरले. ज्येष्ठ सदस्य DK पाटील सभापती प्रमोद शेंडगे यांनी शांत केले. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने मनपा क्षेत्रात रस्त्यावरील खड्डे पॅचवर्क कामाला सुरुवात. सांगली महापालिका क्षेत्रात पडलेले खड्डे बुजवण्यात मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे आजपासून सांगलीतील मुख्य रस्त्यांवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम आयुक्त नितीन कापडणीस यांनी बांधकाम विभागाला आदेश दिले आहेत.
त्यानुसार शहर उपअभियंता अप्पा अलकुडे यांनी आजपासून सांगली शहरातील मुख्य रस्त्यावरील पार्श्वर कामाला सुरुवात केली आहे. सांगली शहरातील बसस्थानक रोड शास्त्री चौक या मार्गावर कामाला सुरुवात झाली आहे. खडी आणि डांबराचा वापर करून हे पार्श्वर काम केलं जात असून या कामाबद्दल वाहनधारकांची मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी आभार मानले आहेत. एकनाथ खडसे यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या समवेत केला दसरा साजरा. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला व ते काल मुक्ताईनगर येथे राहत्या घरी दाखल झाले. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांची सून खासदार रक्षा खडसे या भाजपमध्येच राहणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. काल दसरानिमित्त सहकुटुंब एकनाथ खडसे यांनी दसरा साजरा केला. यावेळी एकनाथ खडसे यांची सून भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे, महानंद दूध संघाचे अध्यक्ष मंदाकिनी खडसे व खडसे परिवार उपस्थित होता. कृष्णा नदीला चक्क माशांचा पूर. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली होती, मात्र ती ओसरली आहे. परंतु एक गजब घटना घडली आहे. आता कृष्णा नदीला माशांचा पूर आला आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळा बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी झुंबड उडाली होती. अक्षरशः यावेळी गाड्या भरून मासे पकडण्यात आले. मिरज तालुक्यातील म्हैसाळा येथे बंधाऱ्यावर माशांचा पूर पाहायला मिळाला. बंधाऱ्याच्या खाली अक्षरशः माशांच्या उड्या पडत होत्या. या ठिकाणी मासे विक्रेत्यांनी मासे पकडण्यासाठी गर्दी केली होती. अगदी सहजपणे जाळ्यात शेकडो मासे येऊन पडत होते. जाळ्यात येऊन पडणाऱ्या माशांना बादलीने बाहेर काढून बॉक्समध्ये भरण्यात येत होते. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये एका जाळ्यात शेकडो मासे पडत होते. 2 जाळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मासे पकडण्यात आले. जवळपास 2 गाड्या भरून यावेळी मासे पकडण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी अनोखा माशांचा पूर पाहायला मिळाला होता. करारनामा झाल्याशिवाय एकही कामगार गाडीत बसणार नाही याची काळजी घ्या, बाळासाहेब आंबेडकर. करारनामा झाल्याशिवाय एकही ऊसतोड कामगार गाडीत बसणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं. ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आता मैदानात उतरली असून आज वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भगवानगडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी ऊसतोड कामगारांना संबोधित करताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की कारखाना सुरू करणं ही कारखानदारांची गरज आहे. आज जशी तग धरलेली आहे, सगळ्या ऊसतोड मजूर यांनी असंच घट्ट बसून राहावं. नवा करार नाम्यासाठी माथाडी कामगार सारखा लढा तुम्ही लढा. माथाडी कामगारांसारखा ऊसतोड कामगार बोर्ड तयार झाला पाहिजे. 3 वर्षांचा करार हवा, 5 वर्षांचा नको. 3 वर्षानंतर बोर्ड ठरवेल की किती भाव असावा. आपण आत्ता सुरुवात केली आहे सरकारला पार्टी आम्ही घेतोय, तर विधानसभेत कायदा मंजूर झाला पाहिजे. ऊसतोड मजुरांना पुन्हा लढण्याची गरज नाही. या लढ्याला यशस्वी करण्यासाठी जे योगदान देता येईल ते उद्या देऊ, असंही आंबेडकर म्हणाले. पंकजा मुंडेंच्या शिवतीर्थावर मेळावा घेण्याचा निर्धार. प्रतिवर्षीप्रमाणे बीडच्या सावरगाव इथल्या आयोजित दसरा मेळाव्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी एक दिवस हा मेळावा शिवतीर्थावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. दरम्यान यावेळी राज्यभर दौरा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. अभिनेत्री पायल घोषने आरपीआयचा झेंडा हाती घेत राजकारणात प्रवेश केला. चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यानंतर अभिनेत्री पायल घोष चर्चेत आली होती. अनुरागने लैंगिक शोषण केल्याचा दावा करणाऱ्या पायलने आपल्याला न्याय मिळावा असे म्हणत अनेक खटाटोप केले होते. पोलीस तक्रार दाखल केल्यानंतरही अनुरागची चौकशी न झाल्याने तिने थेट राज्यपालांकडे धाव घेतली होती. या सगळ्यात तिला आरपीआयचे सर्वे सर्वा रामदास आठवलेंनी पाठिंबा दर्शवला होता. यानंतर आता पायलने हाती आरपीआयचा झेंडा घेत राजकारणात प्रवेश केला आहे. खटाव ते नांद्रे येरळा पुलाला जोडणारे रस्ते वाहून गेले आहेत. पलूस तालुक्यातील खटाव ते नांद्रे येरळा पुलाला जोडणारे रस्ते वाहून गेलेत. लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांची मागणी आहे. वादळ अतिवृष्टी येरळा नदीला आलेल्या 20 वर्षातील सर्वात मोठ्या महापुरात पलूस तालुक्यातील खटाव ते नांद्रे येरळा नदीवरील पुलाला जोडणारा रस्ता वाहून गेले आहेत. यामुळे सांगलीला जाण्यासाठी एकच जवळचा मार्ग
पूर्णपणे बंद झाला आहे. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, तसेच या ठिकाणी बंधारा बांधून आजूबाजूच्या शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्याची सोय करावी. आमदार खासदार व लोकप्रतिनिधींनी या भागाकडे लक्ष देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी केली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.